नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळकरे आणि या समजावर तुमचं स्वागत आहे. आता नेक्स्ट आपली जी इडियम आहे ती आहे चिकन फीड. तर आता हा जो शब्दप्रयोग आहे ना तो केव्हा वापरतात की फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखाद्यासाठी खूप मोठं काम केलं बट ॲक्च्युली यू एंडेड अप गेटिंग व्हेरी लिटल मनी, तर त्याच्याकरता चिकन फीड असं म्हणतात. पण चिकन फीड असंच का म्हणतात? तर कारण काय आहे की तो जो क्वांटिटी असते जी चिकन्सला देण्यात येते खाण्याकरता ती क्वांटिटी खूप कमी असते आणि त्यांना जे खायला देतात ना त्याची क्वालिटी ह्युमन बिईंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप खालच्या दर्जाची असल्यामुळे त्याची किंमत खूप कमी असते. सो त्याच्याकरता म्हणून व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ मनीसाठी चिकन फीड असा शब्दप्रयोग जो आहे तो करण्यात येतो. ऑल राईट, सो वील गो टू द नेक्स्ट वन. बॅट्स इन युअर बेल फ्राय, हे जरा समजायला कठीण आहे तर त्यामुळे तुम्ही तो समजायचा प्रयत्न करा की हे जे बेलफ्राय आहे, बेलफ्राय म्हणजे काय? तर चर्चचं टॉपमोस्ट जो पार्ट असतो, टॉपमोस्ट जो पार्ट असतो त्या टॉपमोस्ट पार्टच्या टॉपमोस्ट पार्टला बेलफ्राय असं म्हणतात. हां, तर तो जो टॉपमोस्ट पार्ट असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ज्या बॅट्स असतात ना दॅट्स लाईक व्हेरी स्केरी थिंग. दॅट्स व्हेरी स्केरी थिंग. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का? स्केरी आणि क्रेझी असं ते वाटतं. तर ह्युमन बिईंगचा जो टॉपमोस्ट पार्ट आहे, ह्युमन बिईंगचा जो टॉपमोस्ट पार्ट आहे तो टॉपमोस्ट पार्ट म्हणजे काय? ब्रेन. तर ब्रेनमध्ये जेव्हा काही क्रेझी आयडियाज येतात तेव्हा असं म्हणतात की बॅट्स इन युअर बेलफ्राय. म्हणजे जसं चर्चचा टॉपमोस्ट पार्ट इज बेलफ्राय तसा तुमचा जो टॉपमोस्ट पार्ट आहे तो म्हणजे ब्रेन आहे. तर त्याकरता म्हणून तो वापरतात. ऑल राईट, सो बॅट्स इन युअर बेलफ्राय म्हणजे टू हॅव अ क्रेझी आयडिया. ऑल राईट, ओके. देन द नेक्स्ट वन, अगेन वी आर गोइंग बॅक टू हेन्स. स्केअर्स ॲज अ हेन्स टीथ, हे का वापरतात? ते याच्यासाठी वापरतात की ती जी कोंबडी असते ना तिला दात नसतात. राईट, म्हणजे काय की एखादी गोष्ट जर का सापडायला कठीण असेल म्हणजे ती सापडतच नसेल तर इट इज ॲज स्केअर्स ॲज अ हेन्स टीथ म्हणून म्हणतात. राईट, हे समजायला सोपं आहे म्हणजे चित्र बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येत असेल, पण प्लीज लक्षात ठेवा की काही काही गोष्टी ज्या असतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाठांतर जे आहे ते करायला लागेल. ओके, दिस इज रिलेटिवली इझी. फीदर इन युअर कॅप है ना, तर जसं तुम्ही बघता की जुन्या जे फोटो असायचे त्या फोटोंमध्ये कॅपला असं फीदर लावलेलं असायचं. राईट, तर ते म्हणजे काय की तुम्ही जर का एखादी चांगली गोष्ट केली तर त्या चांगल्या गोष्टीकरता तुमच्या अचीवमेंटकरता ॲप्रिसिएशन म्हणून म्हणजे बक्षीस म्हणून तुम्हाला तिथे एक फिदर लावण्यात यायचं की ओके ग्रेट यू आर डन अ गुड जॉब. राईट, तर फिदर इन युअर कॅप म्हणजे एखादी चांगली गोष्ट जर का केली, अचीवमेंट केली तर म्हणायचं की ओके दिस इज वन मोर फिदर इन युअर कॅप. प्लीज डू स्टार्ट युझिंग दिस काइंड ऑफ इडियम्स. राईट, तुम्ही जेवढं वापराल ना तेवढं तुम्हाला ते चांगलं वाटेल, मजा येईल आणि समोरच्यावर इम्प्रेशनसुद्धा चांगलं पडेल. हँडल विथ किड ग्लोव्स, का म्हणायचं? तुम्हीच बघा ना की असं छोटंसं गोंडस बाळ आहे तर त्या बाळाला तुम्ही हँडल करताना रफली हँडल करणार का? नाही करणार. तुम्ही खूप केअरफुली हँडल कराल. सो दॅट्स वाय हँडल विथ किड ग्लोव्स म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जी आहे ती खूप केअरफुली तुम्ही वापरायला पाहिजे. म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल ग्लासचं आयटम असेल तर तुम्हाला जर म्हटलं की हँडल विथ किड ग्लोव्स म्हणजे काय की काचेची वस्तू आहे ती फुटू शकते, सो ट्राय टू यूज इट इन अ व्हेरी नाईस वे. राईट, आता टेक ऑफ युअर हॅट टू समवन म्हणजे टू ॲप्रिशिएट समवन, की कोणी जर का एखादी ग्रेट कामगिरी केली, बॅट्समन खूप चांगला खेळला तर यू कॅन से की ओके आय एम टेकिंग माय हॅट्स ऑफ टू सचिन तेंडुलकर, ही रिअली प्लेड वेल. या, सो टेक ऑफ युअर हॅट टू समवन. प्लीज डू सी दिस मल्टिपल टाईम्स अँड यूज इट मल्टिपल टाईम्स. ऑल राईट, नाव द लास्ट वन, मेक अ सिल्क पर्स आउट ऑफ अ सोज इयर. तर पहिल्यांदा ना तुम्हाला सो म्हणजे काय ते कळायला पाहिजे. तर सो म्हणजे काय? तर फिमेल पीक. तर फिमेल पीकचा जो कान असतो तो कान कुठल्या पण पीकचा म्हणजे फिमेल असो का मेल असो इट्स सपोज टू बी वर्थलेस. राईट, बट स्टील यू आर ट्राईंग टू मेक समथिंग रिअली ग्रेट आउट ऑफ दॅट थिंग. राईट, म्हणजे जसं जसं म्हणतात ना की एखादी व्यक्ती धुळीतनंसुद्धा सोनं काढेल असं आपण म्हणतो की नाही, किंवा कचऱ्यातून कला, हे जे आपल्याकडे शब्दप्रयोग आहेत तसाच हा की टू मेक अ सिल्क पर्स आउट ऑफ अ सोज इयर म्हणजे काय? टू मेक समथिंग गुड ऑर बेस्ट प्रॉबेबली फ्रॉम अ वर्थलेस थिंग. ऑल राईट, सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ.
Stay tuned. See you in the next video. Thank you very much.